आटपाडी तालुक्यातील सर्वांना कोरोनाच्या महाभयंकर लाटेत वरदान ठरलेले श्री सेवा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल अँड आयसीयू सेंटर आटपाडी कोविड-19 यशस्वी लढा देत कोविड स्वतंत्र विभाग व नॉन कोविड विभाग पूर्ण क्षमतेने सुरू प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजनेचा लाभही उपलब्ध हॉस्पिटलची वैशिष्ट्य ऑक्सिजन प्लांटची व्यवस्था कोविडचे सुसज्ज 25 बेड व नॉन कोविडचे 10 बेड व्हेंटिलेटर 2 बायप टचपॅक मशीन 2 अतिदक्षता विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेची सोय मल्टीपॅरा मॉनिटर्स ऑपरेशन 24 तास सुसज्ज पॅथॉलॉजी लॅब फार्मसी ॲम्ब्युलन्स रक्तपेढी उपलब्ध तसेच इतरही आजारांवर तात्काळ सेवा उपलब्ध नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज सांगली जिल्ह्यातील खरसुंडी येथील श्री सिद्धनाथाचे मंदिर देवदर्शनासाठी शासन निर्देशानुसार खुले करण्यात आले असून खरसुंडी प्रसिद्ध सिद्धनाथाचा नवरात्र दसरा उत्सव थाटामाटात आणि मोठ्या भक्तिमय वातावरणात कोरोनाच्या प्रतिबंध नियमांचे पालन करून साजरा होत आहे नवरात्र दसरा उत्सव सोहळ्याची सुरुवात झाली असून मुख्य मंदिरात पारंपरिक धार्मिक विधी व पूजा करून घटस्थापना झाली पुढे रोज दिवसातून 4 वेळा देवाची धुपारती त्रिकाळ आरती रोज रात्री नवरात्र उत्सवाचे आकर्षण विविध प्राणी पक्षावर आरूढ श्रीनाथाच्या उत्सव मूर्तीची सदरेतील पूजा असे धार्मिक कार्यक्रम मंदिरात होणार असून रात्री 12 पासून पहाटे 6 पर्यंत मंदिर देवदर्शनासाठी खुले राहणार आहे गेली 2 वर्षे मंदिर बंद असल्याने मंदिर परिसरातील पूजा साहित्य विकणारे दुकानदार व्यापारी आणि यांचे अतोनात हाल झाले असून मंदिर सुरू झाल्याने समाधान व्यक्त करीत त्यांनी मोठ्या उत्साहाने सिद्धनाथ नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी केली आहे संपूर्ण मंदिर परिसर आणि गावातील मुख्य बाजारपेठ पालखी मार्गावर मंडप व संपूर्ण मंदिर परिसर शिखर विद्युत रोषणाई केली असून भाविक भक्तगण गावकरी भक्तिमय आनंदी वातावरणात देवदर्शन घेऊन समाधान व्यक्त करत आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशनुसार खबरदारी म्हणून देवस्थान समितीच्या वतीने मंदिरात प्रवेश करणाऱ्या भाविकांसाठी थर्मल गन सॅनिटायझरची दर्शन मंडपातून दर्शन रांगेची स्वतंत्र मुखदर्शन व्यवस्था केली असून गर्दी न करता गावकरी व भाविकांनी कोरोना प्रतिबंध शासनाच्या सर्व नियम अटींचे पालन करून सिद्धनाथाचा नवरात्र दसरा उत्सव सोहळा धार्मिक भक्तिमय आनंदी वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन देवस्थान ट्रस्टकडून करण्यात आले आटपाडी प्रतिनिधी 7 स्टार न्यूज